नमस्कार, मी आशु आशु देसी फूडमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत झटपट मसाल्याचे आणि कोथिंबीर घालून पराठे। हे पराठे तुम्ही मुलांच्या टिफिनमध्ये देऊ शकता किंवा तुम्ही दूर प्रवासामध्ये सुद्धा घेऊन जाऊ शकता। आणि हे पराठे तुम्ही चटणीबरोबर किंवा टोमॅटो सॉसबरोबर खाऊ शकता। मी इथे हे पराठे आवळ्याच्या चटणीबरोबर खायला घेतलेले आहे। आवळ्याच्या चटणीची रेसिपी तुम्ही माझ्या चॅनलवर जाऊन बघू शकता। खायला खूप टेस्टी लागतात आणि झटपट बनतात। चला तर मग वेळ न घालवता बघूया कसे बनवायचे पराठे। एक कप गव्हाचं पीठ घेत आहे, थोडी कोथिंबीर घेत आहे ते घालत आहे, हळद घेत आहे अर्धा चम्मच ती घालत आहे, तिखट घेत आहे एक चम्मच ते घालत आहे, आमचूर पावडर घेत आहे अर्धा चम्मच ते घालत आहे, मीठ घालत आहे चवीपुरतं, जिरं घालत आहे अर्धा चम्मच, अर्धा पोळी तेल घालत आहे, अर्धा चम्मच ओवा घेतला आहे हातावर क्रश करून तो घालत आहे। आधी हे सर्व मिश्रण एकजीव करून घ्यायचं आणि मग जसं आपण गव्हाचं पीठ मळतो तसं हे पीठ मळून घ्यायचं, छान व्यवस्थित एकजीव करायचं। आपलं मिश्रण छान एकजीव झालेलं आहे। आता यात थोडं थोडं पाणी घालून मळून घ्यायचं। जास्त घट्ट नाही मळायचं आणि जास्त सैल पण नाही मळायचं, मीडियम। जसं आपण गव्हाचं पीठ मळतो चपातीसाठी तसंच मळायचं। अशा पद्धतीने आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे। पीठ घेत आहे मी इथे पराठे लाटायला। आता आपण थोडा उंडा घेऊन पराठा लाटून घ्यायचा आहे आपल्याला। मी एवढ्या साईजचा उंडा घेतलेला आहे, बघू शकता तुम्ही। आधी आपल्याला गोळ्याच्या खालच्या बाजूला कणिक लावून घ्यायची, पीठ लावून घ्यायचं चिपकायला नको म्हणून। बघा अशा प्रकारे पीठ लावून घेतलं मी। याला थोडं असं तेल लावायचं असं पसरव आणि परत ही बाजू फोल्ड करायची। ही बाजू फोल्ड झाल्यावर या बाजूला पण तेल लावून घ्यायचं, तर परत फोल्ड करायची ही बाजू। अशा प्रकारे आपल्याला पराठा लाटून घ्यायचा आहे। पराठा लाटून घेतला आहे। इथे मी तवा तापत ठेवला होता, आता तव्यावर आपण पराठा घालूया। हा पराठा होतपर्यंत आपण दुसरा पराठा लाटून घेऊ। पराठ्याची आता आपण ही पण बाजू पलटून घेऊ। बघू शकता ही पण बाजू झालेली आहे आपली। तेल आपल्याला दोन्ही बाजूला असं लावून घ्यायचं आहे। जेव्हा आपला पराठा शिजत येतो तेव्हा लावून घ्यायचं। आता या पण बाजूला लावून घेऊ। दोन्ही बाजूला मी तेल व्यवस्थित लावून घेतलं आहे, बघू शकता तुम्ही। आता आपला पराठा झालेला आहे, आपण प्लेटमध्ये काढून घेऊ। इथे आपला दुसरा पण पराठा लाटून झालेला आहे, तो पण आता आपण तव्यावर शेकून घेऊ। तव्यावर टाकत आहे मी दुसरा पण पराठा। आता पराठ्याच्या दोन्ही साईडला मी तेल लावून घेतलेलं आहे, आता पलटून घेऊ। पण बघू शकता दुसरी बाजू पण आपली पराठ्याची झालेली आहे। आता आपण काढून घेऊ। अशा पद्धतीने आपले सर्व पराठे रेडी आहे। आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की सांगा। आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि सर्वात महत्त्वाचं, खात राहा, स्वस्त राहा, मस्त राहा आणि स्वतःची काळजी घेत राहा। आजची ही रेसिपी बघितल्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद।